केक अँड रेसिपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज मी वडापावची सुखी चटणी बनवणार आहे। चटणीसाठी लागणारे साहित्य, मी येथे एक वाटी सुखं खोबरं पातळ असे काप करून घेतलेले आहे, 15 लसणाचे पाकळ्या, 10 लाल मिरच्या, चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच जिरे। खोबरं भाजून घेऊयात। कढई गरम झालेली आहे, खोबरं भाजून घेऊयात। खोबरं जास्त नाही भाजायचे, हलकेसे फक्त गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे, जास्त काळपट असे नाही भाजायचे, एवढ्याच प्रमाणात भाजायचे। मी इथे खोबरं काढून घेणार आहे। लाल मिरच्या भाजून घेऊयात। हे सुकलेले लाल मिरच्या आहेत, हलकेसे गरम करून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे। मिरच्या पण भाजून झालेले आहे, गार झाल्याच्या नंतर चटणी बनवून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचे आणि लाल मिरच्या पण टाकून घ्यायचे। लसूण आणि मीठ लगेच टाकून वाटल्याने चटणी ओलसर होते, त्यासाठी मी नंतर टाकणार आहे। लाल मिरच्या आणि 1 चम्मच जिरे हे टाकून वाटून घेणार आहे। मीठ आणि लसूण नंतर टाकणार आहे। मिक्सरला वाटून घेऊयात। चटणी मिक्सरला वाटून झालेली आहे, जाडसर वाटायची, जास्त बारीक नाही करायची। लसणाच्या पाकळ्या टाकून परत चटणी मिक्सरला फिरून घ्यायची। लसूण टाकून पण चटणी फिरवून घेतलेली आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचे, परत मिक्सरला फिरवून घ्यायचे। वडापावची सुकी चटणी तयार आहे। चटणीला कलर पण एकदम सुंदर आलेले आहे। ही चटणी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खायला एकदम छान लागते। चटणीला कलर पण एकदम सुरेख आलेले आहे। एकदम चविष्ट व झणझणी चटणी तयार आहे। माझे असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।